नमस्कार, मी गंगाधर कदम। किनोड बातमीमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात किनोड परिसरातील बातमी। काही ठळक बातम्या। 10वी जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने 23 फेब्रुवारी 2020 रोजी स्मृती ईशेस मधुकरराव नगराळे नगरी बुद्धमूर्ती परिसर समतानगर किनोट येथे आनंदराज आंबेडकर यांचे भाषण। प्रमाणामध्ये या मनुवादी संस्कृतीला सनातनांना खऱ्या अर्थाने पाठिंबा देतो, त्याला आता कुठेतरी आपल्याला समजून सांगायला पाहिजे। उद्या हिंदू राष्ट्र झालं, या देशामध्ये मनुस्मृती आली तर तू सदा शूद्र म्हणू असेल, तू मळाचा पोरगा माई म्हणून राहील। आज बाबासाहेबांच्या संविधानानं 1947 आधी मळाची बाई जर पोटीशी राहिली किंवा कुंभ्याची बाई पोटीशी राहिली तर माझा पोरगा कुठं सालगडी लागेल म्हणून विचार करायची। आमचा चांभाराचा बाप माझ्या पोराचं ते झाडाखालचं माझं दुकान बूट पॉलिश करायचं ते तिथे राहील, परंतु बाबासाहेबांच्या संविधानानं सर्व चमत्कार झाला। आमचा माळाचा आमचा कुंभ्याचा आमचा मराठ्याचा आमचा चांभाराचा आणि आमचा बौद्धाचा पोरगा आयएएस आयपीएस डॉक्टर इंजिनियर बाबा पकडायची स्वप्न त्याच्या बापाला बघायला लागला, एवढा मोठा चमत्कार झालेला। त्यामुळं या सर्वांना आता त्यांची जागा प्रत्येकाला त्यांची जागा दाखवायला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आंबेडकर चळवळ अत्यंत जोरदार प्रचंड ताकदीनं आपल्याला इथं उभं करायची आहे आणि त्यासाठी पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये सर्वात जागृत माणूस कोण असेल तर तो म्हणजे आंबेडकरी समाज। सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत जागरूक असणारा हा समाज आहे, परंतु त्याने आपली शक्ती आतापर्यंत वाया घालवलेली आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आता याच्या पुढे एका मार्गाने आपण जायचं, एका दिशेने आपण जायचं, एका डायरेक्शनने आपण जायचं आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं की ह्या देशामध्ये बाबासाहेबांनी एकदा भाषण करताना म्हटलंय की ह्या देशामध्ये मी तरीही संविधान दिलंय आणि संविधान देत असताना बाबासाहेबांनी या देशामधल्या प्रत्येक माणसाला जेव्हा मताचा अधिकार दिला तेव्हा काँग्रेसमधल्या एका मोठ्या पुढाऱ्याने बाबासाहेबांना विचारलं गरिबांना काम मताचा अधिकार देताय, एक असे टॅक्स भरत नाही काही नाही आणि याचा मत देऊन उपयोग काय ना काय कळतं आणि ह्यांची मतं आम्ही पैशाच्या जोरावर विकतच घेणार आहोत। त्या बाबासाहेब हसले, त्या माणसाला आश्चर्य वाटलं की बाबासाहेब का हसले तर बाबासाहेब हसले म्हणाले बरोबर आहे की हा देश 70% त्यावेळेचा आपला हा संपूर्ण देश हा अत्यंत गरीब होता दारिद्र्यामध्ये होता। बाबासाहेब म्हणे खरं आहे, तुम्ही या सर्व काँग्रेसवाले तुम्ही सर्वजण या देशातल्या गरिबांची मतं सध्या तरी विकू घेऊ शकता कारण तुमच्याकडे आज त्यावेळेस बजाज होते टाटा होते अनेक पुंजीपती स्वदेशीच्या नावावरती काँग्रेसला प्रचंड पैसा पुरवत होते आणि त्यामुळे तुम्ही ती पैशा जोरावरती मतं या गरिबांची विकत घ्याल सत्तेवर याल। पण ज्या दिवशी मी ह्या माणसाला या देशातल्या हॅव नॉट्स बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये म्हटलं हॅव नॉट म्हणजे सत्ता संपत्तीपासून वंचित असणारा जो या देशामधला 85% माणूस आहे जो दलित आहे जो कष्टकरी आहे जो अल्पसंख्याक आहे जो भूमिहीन आहे जो आदिवासी आहे अशा सर्वांना मी दिलेला हा मतदानाचा अधिकाराची ताकद कळेल तेव्हा तुमच्या एवढा भिकारी कोण नसेल त्याच्या पायाला हात लावाल आणि भीक मागाल। अरे ती पायी येऊ द्या ना बाबासाहेब, ते तरी स्वप्न खरं करा तुमच्या पायाला हात लावू द्या कोणाला बड्या तुम्हीच काय दुसऱ्याच्या पायाला हात लावता कधीतरी बाबासाहेबांचं स्वप्न पाहायचं तुम्ही सुद्धा पाहा ना म्हणून खरं म्हणजे बरंच बोलता येण्यासारखं बराच विषयावरती आहे परंतु मला उद्या सकाळी नांदेडला जाऊन मुंबईचं फ्लाईट पकडायचं असल्यामुळं आपल्या सर्वांना बौद्ध धम्म याच्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो, मंगलमय कामना करतो आपल्यासाठी आणि तथागताने जो एक अत्यंत महत्वाचा संदेश दिलेला अत्यदीप भव म्हणजे दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिऊ नका स्वयंप्रकाशित व्हा, एवढं आयुष्यात केलं तरी भरपूर केलं बौद्ध धर्म समजला एवढं समजेल। जय भीम जय बुद्ध जय भारत। अत्यंत संयंत अत्यंत मूलगामी भूमिका
आदरणीय आनंदराज आंबेडकर यांनी या ठिकाणी